नात्याला गच्छ मिठी मारलीच पाहिजे नातं कोणतंही असो मतभेद कितीही असो संबंध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू नये प्रत्येक माणूस वेगळा विचारसरणी वेगळी मनुष्य जन्म तुझी कहाणी वेगळी बापा सारखा मुलगा नसतो मुला सारखी सून नसते नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते जरी नाही पटले तरी गाडी मात्र हाकायची असते अबोला धरून विभक्त होऊन सार गणित चुकायचे नसते काही धरायचं असतं काही सोडायचं असतं एखाद्या वेळेस बिनसल म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं चुकल्यावर बोलावं बोलल्यावर ऐकून घ्यावं एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भलं झालं का फुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी आलं का समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे झालं गेलं विसरून जाऊन गच्छ मिठी मारली पाहिजे स्वागत होईल न होईल जाणे येणं चालू ठेवलं पाहिजे समोरचा जरी चुकला तरी म्हणा खुशाल ठेव देवा त्याला आयुष्य खूप छोट आहे हा हा म्हणता संपून जाईल प्रेम करायचं राहिल म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल लक्षात ठेवा नात्यापेक्षा दुसरं काहीही मोठ नाही आपलं माणूस आपल्या जवळ या सारखी श्रीमंती नाही